नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे 7 जून 2024। आजच्या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हवामान खात्याने मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस असणार आहे। राज्यातील बहुतांश भागात आज मोठ्या पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर जाणून घेऊ आपण सविस्तर माहिती। पण तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही, तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, आज म्हणजे 7 जून रोजी मध्य महाराष्ट्रात मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मोठ्या वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश हा पाऊस असणार आहे। तसेच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या भागामध्ये दुपारनंतर मोठा जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्यात नांदेड, हिंगोली तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम आणि बुलढाणा, नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये आज ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात पाहिले तर नाशिक, मालेगाव, मनमाड, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरणासह हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल। आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्रामध्ये झालेला पाहायला मिळेल। तसेच कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी आणि दापोलीच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे। तर मुंबई, ठाणे, पालघर या परिसरामध्ये आणि वलसाडच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती। माहिती आवडल्यास आपल्याबरोबर इतरांना शेअर नक्की करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।